नमस्कार, तरुण भारत न्यूजच्या दुपारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी। विजापूर जिल्ह्याच्या निडगुंडी तालुक्यातील उणीबावी गावामध्ये एका शेतात काल सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला। परिसरातील नागरिकांनी निडगुंडी पोलिसांना याची माहिती दिली। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेत बसवंत बागेवाडीच्या सरकारी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला। दरम्यान या मृतदेहाची ओळख पटली असून शिवणगौडा बिरादार असे त्या मृताचे नाव आहे। या प्रकरणाची निडगुंडी पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून संशयितांचा तपास सुरू आहे। बेळगाव शहरातील विकास कामांचा दर्जा तपासण्यासाठी नगरविकास खात्याकडून विशेष अधिकारी नियुक्त केले आहेत। गुरुवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी ते शहरातील विकास कामांची पाहणी करून दर्जा तपासतील। सार्वजनिक बांधकाम खात्याचे निवृत्त कार्यकारी अभियंता MV पाटील यांची यासाठी नगरविकास खात्याने नियुक्ती केली आहे। मंगळवारी VM पाटील यांनी महानगरपालिकेत बांधकाम विभागाची बैठक घेतली। त्या बैठकीत शहरात सुरू असलेल्या विकास कामांची माहितीही त्यांनी घेतली। बेळगाव येथील CEN पोलिसांनी गेल्या वर्षभरात सायबर गुन्हेगारांची 1825 खाती गोठविली आहेत। त्यांच्या बँक खात्यातून 2,33,09,350 रुपये जप्त करण्यात आले असून ते संबंधितांना परत करण्यात येत आहेत। गेल्या वर्षभरात 1,309 सायबर गुन्हेगारीची प्रकरणे घडली आहेत। यापैकी काही प्रकरणात FIR दाखल तर काही प्रकरणांमध्ये अर्ज स्वीकारण्यात आले आहेत। सायबर गुन्हेगारांनी 2,45,37,52 रुपये हडप केले होते। या प्रकरणांचा तपास करत पोलिसांनी 2.25 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त केली असून यापैकी 88,10,347 रुपये संबंधितांना परत केले आहेत। अद्याप 1,44,99,000 रुपये परत करायचे आहेत। तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रक्कम परत करण्यात येणार आहे। पोलीस उपायुक्त डॉ विक्रम आमटे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे। CEN विभागाचे पोलीस निरीक्षक BR गड्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनीही कामगिरी केली आहे। स्मार्ट सिटी योजना राबविण्यासाठी प्रायोगिक तत्वावर स्मार्ट रस्ता निर्माण करण्याकरिता मंडोळी रोडची निवड करण्यात आली, पण 5 वर्षे उलटली तरी रस्त्याचे काम अद्यापही अर्धवटच आहे। येथील अर्धवट असलेल्या रस्त्यांमुळे आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या दुर्लक्षाचा फटका स्थानिक रहिवाशांना बसत असून आणखीन किती दिवस अडचणीतून जायचे असा प्रश्न नागरिकातून उपस्थित केला जात आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। 2 महसूल कर्मचारी, 1 आरोग्य कर्मचारी व 1 कनिष्ठ अभियंता मच्छे व पिरनवाडी नगरपंचायतीत प्रतिनियुक्तीवर गेल्यामुळे बेळगाव महानगरपालिकेत मनुष्यबळाची समस्या निर्माण झाली आहे। याचा सर्वाधिक फटका नगररचना विभागाला बसला आहे। नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता मंजुनाथ गडाख यांच्याकडे दोन्ही नगरपंचायतींची जबाबदारी देण्यात आली आहे। त्यांना महानगरपालिकेत कामकाजही पाहावे लागत आहे, पण त्यांचा सर्वाधिक वेळ नगरपंचायतीतच जात असल्याने नगररचना विभागाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे। कामगार खात्याचे उपायुक्त AH महेश यांच्या निवासस्थानावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने छापा घालून तपास केला। उमेश यांचे बेंगळुरू येथील निवासस्थान, रामनगरातील घर, निकटवर्तीयांच्या घरांवर ACB अधिकाऱ्यांनी छापा घातला। उमेश हे यशवंतपूरमध्ये सेवा बजावत आहेत। त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बेनामी मालमत्ता असल्याचा आरोप करण्यात आला होता। याबाबत FIRही दाखल झाला होता। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जुलैपासून लागू होईल याप्रमाणे महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यात आली आहे। बुधवारी राज्य सरकारने यासंबंधीचा आदेश दिला आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या 21.50% असणारा महागाई भत्ता 24.50% वाढविण्यात आला आहे। यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी आधीच खुशखबर मिळाली आहे। आता हे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।